इस संघटनेचा विजय असो. दिवसा दहा तास लाईट मिळालीच पाहिजे. दिवसा दहा तास लाईट मिळालीच पाहिजे. राष्ट्रपती साहेबांचा विजय असो. राष्ट्रपती साहेबांचा विजय असो. शेतकऱ्यांचा उद्रेक पाहायला मिळाला. कार्यालय सुद्धा जाळलं गेलं. आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करते वाटते का, आणि पुढचा इशारा काय असणार आहे तुमचा? खरं तर शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, मी कळकळीची विनंती करतो. संयमानं आंदोलन करा, शांततेच्या मार्गानं आंदोलन करा, कारण आपण भूमिपुत्र आहोत आणि निसर्गातली जी साधन संपत्ती आहे त्याच्यावर पहिला हक्क आपला भूमिपुत्र म्हणणं आहे. तो कुणी हिरावून घेऊ शकत नाही. आपल्या अधिकारासाठी दीर्घकाळ लढा देऊ, परंतु आपण आपला हक्क मिळवूच, त्यासाठी संयम सोडू नका. कारण आपला संयम सुटावा, आपली आंदोलनं हिंसक व्हावी आणि मग बळाचा वापर करून ती दडपता यावीत, हाच राज्यकर्त्यांचा उद्देश असतो. आणि संयमामध्ये सत्याग्रहामध्ये किती ताकद असते हे आपण दिल्लीच्या आंदोलनामध्ये दाखवून दिलेलं आहे. सर्व सत्ताधीश असणाऱ्या मोदी सरकारला 3 काळे कृषी कायदे मागे घ्यायला भाग पाडलेला आहे. तेव्हा हा दैदिकप्रमाण असा इतिहास आपल्या सत्याग्रहाचा असताना संयम सोडू नका. महात्मा गांधींनी या देशाला स्वातंत्र्य सत्याग्रहाच्या माध्यमातून मिळवून दिलेलं आहे, आपण त्याच मार्गानं जाऊ. म्हणून या ठिकाणी आपण सत्याग्रह करत बसलेलो आहे. गावागावातून भाकऱ्या गोळा करून लोक आपल्याला पोटापाण्याची व्यवस्था करतायत, तर त्याच पद्धतीनं आपण पुढं जाऊ. परंतु आज राज्यकर्त्यांचं जे वागणं आहे, विशेषतः एका मंत्र्याला अटक केली म्हणून मोठी गर्दी होते, झुंड रस्त्यावर येते, पण आपला बाप रात्री पाणी धरायला गेल्यानंतर साप चावून तडफडून मरून गेला, अस्वलानं हल्ला केल्यामुळं त्याला कुठल्याही दवाखान्यामध्ये ॲडमिट करून घेतलं नाही, म्हणून तो रस्त्यातच रक्तस्रावून मेला, अशा घटना वारंवार घडत असताना मात्र या लोकांना त्या आपल्या शेतकरी बापाकडे लक्ष द्यायला वेळसुद्धा नाही, याचं संतापजनक चित्र तयार व्हायला लागलं आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांची तरुण पोरं भडकायला लागले आहेत, पण तरीसुद्धा मी त्यांना कळकळीचे आवाहन करेन की तुम्ही संयम सोडू नका. राज्यकर्त्यांना काय इशारा द्याल? राज्यकर्त्यांना एवढंच मला सांगायचं आहे की हा ग्रामीण भागातल्या तरुण शेतकऱ्यांच्या पोरांचा उद्रेक तुम्हाला परवडणारा नाही. अजूनही शांत आहेत ते, त्यांना उद्रेक होऊन देऊ नका. अन्यथा एक दिवस रस्त्यांना ते मंत्र्यांना ते रस्त्यावर तुडवून मारतील, एवढी ताकद शेतकऱ्यांच्या तरुण पोरांच्या मध्ये आहे, याचं भान ठेवा. उद्या याच शेतकऱ्यांच्या दारामध्ये तुम्हाला नगरपालिकेच्या आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये मताची भीक मागायला जावं लागणार आहे, हेही विसरू नका. त्यावेळी मात्र तुमची अवस्था अत्यंत वाईट होईल, अंगावर कपडे सुद्धा शिल्लक राहणार नाहीत. आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.